सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, बऱ्याच दिवसांनंतर नगरमध्ये आलेलो आहे आणि नगर म्हणजे शिवसेनेचा भगव्याचा बालेकिल्ला आहेच, तो काही सोडत नाही. सकाळपासून सुजय आपण सांगितलं की सोबत आहोत. तुमच्या आयुष्यातला हा भाग्याचा क्षण, पण माझ्या आयुष्यातला हा एक आनंदाचा क्षण आहे. कारण बरेच दिवस, बरेच वर्ष, किंबहुना वर्ष नाही, यापूर्वी मोठे विखे साहेब होते, त्यांचा अनुभव त्यांच्या गाठीभेटी व्हायच्या, राधाकृष्णजींबरोबर तर मध्ये मध्ये भेटी होतच होत्या. सुजयबद्दल ऐकलं होतं, पण आज सुजय काय त्या अनुभवाला मिळालं. आणि एक तरुण तडफदार खासदार तुम्ही नगरकरांनी निवडून दिलात, याचा अर्थ तुम्हाला योग्य आणि अयोग्य कळत. व्यासपीठावर बरेच जण आहेत, बबनराव आहेत, अभिषेक आलेले आहेत. मी त्यांना एकच शब्द देतो, कारण वयाने लहान आहे म्हणून मी हक्काने जरा आरेतुरेमध्ये बोललो. अभिषेक, भावना विवश झालेला आहे. ही हे जे काय राजकारण आहे, हे राजकारण विचित्र आहे. राजकारण म्हटल्यानंतर ते जे क्षेत्र आहे ते वाईटच आहे, आणि इकडे निर्डावलेली मनच असतात असा जो एक गैरसमज आहे तो तसा नाही आहे. आज मला एक समाधान आहे की आज तिकडे दुखावल्या गेल्यानंतर, म्हणजे दुखावल्या गेल्या याच्यात समाधान अजिबात नाही आहे. पण अभिषेकला शिवसेना आपली वाटली, शिवसेनेत यावंसं वाटलं. अभिषेक, ठीक आहे, तुम्ही तुमच्या हृदयावरती दगड ठेवून हा निर्णय घेतला असाल, पण एक लक्षात घ्या, आज तुम्ही आपल्या घरात आलात, या एका भावनेतनं शिवसेनेत आलेला आहात. हे सगळे आपले कुटुंबीय तुम्हाला जपून पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. अनिल भैयांना मी इथून पुन्हा उमेदवारी दिली. जसे अभिषेक तुम्ही इच्छुक होता तसे शिवसेनेत सुद्धा इच्छुक होते. होते ना रे, कुठे गेले सगळे इच्छुक? या जरा इकडे सगळे या. इच्छुक होतो, पण आता भैयांना म्हणजे आम्ही भैयांचंच काम करणार. आम्ही तर भाषणं केले आम्ही, काही सांगतो. हे सगळे एकापेक्षा एक, हे सगळे शिवसैनिक. मी नेहमी सांगतो, हे काय माझं कर्तृत्व नाही, हे शिवसेना प्रमुखांची पुण्याई आहे. आणि त्यांचा पुत्र म्हणून तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, तुम्ही माझं ऐकता. कुटुंब नाही, पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला ही मजा म्हणून नाही सांगत, खरोखर सांगतो. 1, 2, 3, 4, 5 आणि कोण आहे तुमच्यात? नाही ना? ऐका 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 ऐका, अरे ऐक रे, जरा ऐक ना जरा. आता तुम्ही माझी खरी पंचायत समजून घ्या. हे सगळे कट्टर शिवसैनिक जीवाला जीव देणारे, आणि हे सगळे इकडे उभे राहताना मला सांगतात, साहेब तुमच्या शब्दा पलीकडे आम्ही नाही, तुमच्या आदेशासमोर आम्ही नाही. मग माझं किती मरण होत असेल याच्यात समजून घ्या, की एकापेक्षा एक सगळे तगडे शिवसैनिक, मर्द शिवसैनिक उजवडावा करताच येत नाही. चांगलं कोण वाईट कोण काय सांगणार, ताई तुम्ही आशा आहात म्हणून तुम्हाला देत नाही, तुम्ही आशा आहात म्हणून नाही, असं नाहीच आहे. आणि विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांनंतर तुम्ही सगळेजण माझ्या सोबत राहिलात, हे केवढं मोठं माझ्या मागे असलेले आशीर्वादाचं बळ आहे. आणि म्हणून दादा एकच सांगतो तुम्हाला, की तुम्हाला मी यावेळेला उमेदवारी देऊ शकलो नाही, पण याचा अर्थ तुम्ही आमदार नाही तसं नाही. अनिल भैया हा एकटा आमदार नाही, तुम्ही सगळे आणि तुम्ही सगळे आमदार होणार आहात. आणि अनिल भैयाला मी एवढ्यासाठी दिली उमेदवारी, की एक जुना शिवसैनिक आहे, कट्टर कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला शिवसेनेची पाळंमुळं इकडे रुजवायची होती त्यावेळेपासून अनिल भैया आहे, तुम्ही पण आहेत, पंधाडे आहेत, सगळे आहेत. किती जणांची नावं घेऊ? ही सगळी संकट काळात तुम्ही सोबत असलेली माणसं सगळी माझी जीवाभावाची साथी सोबती, तुमचे ऋण आणि तुमचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही.
एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतोय की तुम्ही सर्वांनी माझा आदेश हा शब्द फक्त शिवसेना प्रमुखाने शोभत होता, मला नाही. मी कुटुंब प्रमुख आहे म्हणून तुम्ही माझा शब्द पाळला आणि कायम पाळणार आहात. त्याच्यामुळे तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे माझ्याकडे, हे माझ्यावरती. कारण ही शिवसेना एक नुसता पक्ष नाहीये, हा नुसता पक्ष नाही, एक कुटुंब आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खरंच धन्यवाद देतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही काही थोड्या पुढे या. ठीक आहे, मला माहिती आहे, मला ठीक. हा खरं सर, मला तर केलं पाहिजे. नाही नाही ठीक आहे, हा चालेल. नाही, हे जे काय नातं आहे ना आपलं, हे नातं महत्वाचं आहे. मी काल शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात जे बोललो, माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना, माझ्या वडिलांनी मला, आणि मी आता माझ्या आदित्यला सोबत तेजस आला, पण तो राजकारणासाठी नाही आलेला, नाहीतर लगेच टी व्हीवरती बातम्या झळकणार. मग सहज एक आठवली म्हणून आठवण सांगतो. मगाशी पारनेरला गेलो होतो, आणि पारनेर म्हणजे सेनापती बापटांची जन्मभूमी. आता सेनापती बापट मला अंधुकसे आठवतात, मी लहान होतो खूप. आम्ही दादरला शिवाजी पार्कला राहायचो, आणि सेनापती बापट माझ्या आजोबांकडे यायचे, कारण माझे आजोबा सेनापती बापट, आचार्य अत्रे हे सगळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले अग्रणी सेनापती, आणि म्हणून त्यांचे जे काही एक ऋणानुबंध होते त्यातनं सेनापती बापट हे घरी यायचे. असे अनेक जण यायचे. आणि खरं म्हणजे त्या काळामध्ये, म्हणजे 60 सालाच्या आधी, शिवसेना तर नव्हती, स्वतः शिवसेना प्रमुख काय राजकारणामध्ये सक्रिय नव्हते. मग ते मावळा या नावाने व्यंगचित्र काढायचे, कधी मराठा दैनिक होतं आत्र्यांचं त्याच्यात काढायचे, कधी नवयुगमध्ये काढायचे, पण घरी गर्दीच गर्दी असायची. माझा जन्मही नव्हता झाला, आणि अशाच एका गर्दीच्या वेळेला आमचं घर तेव्हा काय होतं, ज्याला आता जर आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं तर शिवी वाटते, ती कुठली 1 BHK. आता BHK कोणाला म्हटलं तर तो बोलेल मी नाही तूच BHK, म्हणजे 1 BHK असा त्याचा अर्थ. आणि घर तुडुंब भरलेलं असायचं, आणि माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हे आत्मरे असायचे, कधी पुढे यायचे नाहीत, गर्दी आजोबांच्या भोवती असायची. आणि आजोबाने मग एक दिवस माझ्या वडिलांना हाक मारली, जरा इकडे, हात धरून बाहेर नेलं, दरवाजामध्ये सगळ्या चपला होत्या, आणि त्याने आजोबाने विचारलं हे काय आहे, तर बाळासाहेबांनी सांगितलं की आपल्याकडे जे सगळे लोक आलेले आहेत त्यांच्या चपला आहेत. तर नाही म्हणे, नुसत्या चपला नाही आहेत, हे वैभव आहे आपलं, हे आपलं वैभव आहे, हे म्हणे स्वतःहून येत आहेत लोकांकडे, इतरांकडे बोलून सुद्धा लोक येत नाहीत, आपल्याकडे स्वतःहून येत आहेत, हे आपलं वैभव आहे, आणि हे वैभव तू जप. आणि त्यांना नक्कीच अभिमान वाटला असेल की जर माझे आजोबा लखपती होते तर वडील किती करोडपती अब्जाधीश झाले, किती गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी, अजूनही लोक येत आहेत. आणि असं आहे आपलं कुटुंब आहे. राजकारण आहे, ठीक आहे हो, राजकारण 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 म्हणजे काय असतं, दुसरे शेवटी भावना सगळ्यांनाच असतात. अजित पवारांना सुद्धा आहेत असं म्हणतात, आम्ही TV बघितलं. तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं? रडले रडले नाही ते तर झालं. म्हणजे अजित पवारांना सुद्धा दगडाला पाजर फुटतो हे ऐकलं होतं, पण अजित पवारांना अश्रू फुटतात हे आम्ही पाहिलं. अजित पवारांना सुद्धा अश्रू फुटतात. का फुटले, कशासाठी फुटले, तुमची सुखदुःख, सुख नाही दुःख बघून फुटले कधी? ज्या वेळेला आपण मोर्चे घेऊन जात होतो हेच बसले होते तिकडे, शेतकऱ्यांना न्याय द्या हे सांगायला जेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरत होती, त्यावेळेला हे कोणत्या मस्तीमध्ये होते? सोलापूरचा तो एक सारा शेतकरी गेला होता की आमचं धरण कोरडं ठाक पडलेलं आहे, काय उत्तर दिलं होतं? दिलं होतं ना उत्तर? मग तेव्हा त्या शेतकऱ्याच्या भावनेचा विचार अजित पवारांनी आणि शरद पवारांनी केला होता? आणि 50-60 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, शेंदूर फासत होते ना लोक तुम्हाला, शेंदूर फासत होते, सत्तेचा शेंदूर फासत होते. त्याही वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती होता, पण तुम्हाला शेंदूर लागत होता, सत्तेचा शेंदूर लागत होता, आणि त्या शेंद्रापलीकडे तुम्हाला जनता काय आहे हेच कळत नव्हतं. आता कळायला लागलं तुम्हाला, का? कारण तुम्ही 5 वर्ष विरोधी पक्षात बसलेला आहात, आणि सत्तेपायी तुम्ही एवढे नादान झालेला आहात
की तुमच्यावरती आज सुद्धा तो अभिषेक त्याच्या हृदय मला कळतंय पिळवटून गेलेला आहे. अश्रू कसे बसे तो आवरतोय अशी प्रेम करणारी माणसं सुद्धा तुम्हाला दिसेनाशी झालेली आहेत. हे कुठलं राजकारण आहोत ना आम्ही? आज सगळे एकमेकाच्या विरुद्ध होतो होतो ना. सुजय असेल, राधाकृष्णजी आहेत, बबनराव आहेत, आणखीन कोणी आहोत, सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये होते. कोण काँग्रेसमध्ये होतं, कोण राष्ट्रवादीमध्ये होतं, मी शिवसेनेत आहे, भारतीय जनता पक्षात कोण होतं आहेत. पण गेली 5 वर्ष आपण जनतेच्या प्रश्नासाठी नाईलाजाने म्हणा दुर्दैवाने म्हणा एकमेकाच्या समोर उभे ठाकलोच होतो. पण ते उभे ठाकण्यामध्ये आणि विरोध करण्यामागे आपलं स्वतःचं काही नव्हतं, व्यक्तिगत काही नव्हतं. का मी शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहिलो आणि का राहायचं नव्हतं? पीक विम्याचा प्रश्न का शरद पवारांनी उचलला नाही? आता काँग्रेसमध्ये कोणाचं नाव घ्यायचं तेच कळत नाही. राधाकृष्ण जे होते आता तेच आपल्यामध्ये आले, त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये शिल्लक कोण आहे, कोणाचं नाव घेऊ? कारण आज सुशील कुमार बोलले ते वेगळं, पण तिकडे पलीकडे महाराष्ट्राच्या बाहेर मला वाटतं का महाराष्ट्र देव जाणे कुठे बोललेत, सलमान खुर्शीद बोललेत. त्यांनी सांगितलं आमचं निवडणूक काय लढवायची तर सोडूनच द्या, आमचं भविष्य काय तेच आम्हाला कळत नाही. हे काँग्रेसचा एक माणूस बोलतोय, जबाबदार नेता सलमान खुर्शीद. मग ज्या पक्षाला स्वतःचं भविष्य काय ते माहिती नाहीये त्या लोकांच्या हातात तुम्ही तुमचं भविष्य देणार आहात? घडवू शकतील तुमचं भविष्य ते? घडवू शकतील? देत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातामध्ये तुमचं भविष्य? बाकी अनिल भैया तुम्ही तो वचननामा दिलेले तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातलं एकच वचन मी इथे मुद्दामून करून दाखवणार, ते म्हणजे नगर शहरामधली गुंडागर्दी मी मोडून टाकून काढल्याशिवाय राहणार नाही, मोडून टाकणार नाही. कसले आलेत गुंड? कोण आहे ते गुंड? या गुंड्यांची तुमच्या जोड्यापाशी उभे राहण्याची लायकी नाहीये. आणि ते या नगरचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणार, ही नगरची ओळख. नगरची ओळख काय असायला पाहिजे? कोण आमचा लोकप्रतिनिधी, कसा असायला पाहिजे? गुंड आमचा लोकप्रतिनिधी नाही. हे अनिल भैया जिंकला हरला हा मुद्दा नाहीये, नगरकरांच्या अब्रूचा प्रश्न आहे की हा नगरचा लोकप्रतिनिधी. तुम्ही विचार करा ना, एका बाजूला अनिल भैया आहे, दुसऱ्या बाजूला कोण तो गुंड असेल. पण याद राख, ह्या पुढे गुंडागर्दी केली तर पुढचं आता बोलत नाही, मी करून दाखवीन. कारण त्यावेळेला सुद्धा मी आलो होतो, त्या कोते आणि त्या सगळ्यांची जी हत्या झाली होती दोघा जणांची, कशी हत्या झाली होती? तुबे मी आलो होतो, कशा पद्धतीने हत्या झाली ही हत्या मी नाही विसरू शकत, अजिबात विसरू शकत नाही. फक्त एकच आहे की मी सुडाने वागलेलो नाही, ती मला शिकवण नाही, मी न्यायाने वागेन. न्याय अन्याय, अन्याय मी सहन करणार नाही, अन्याय मी करणार नाही आणि अन्याय सहन पण करणार नाही. जर माझ्या शिवसैनिकावरती अन्याय झाला तर कोणी जरी असला तरी त्याला मी तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे मी मुद्दामून सांगायला नगरमध्ये आलेलो आहे. भगवा तर फडकणारच आहे, भगवा तर फडकायचंच आहे. सुजय तुम्ही एक आणखीन चांगली गोष्ट सांगितली की सरकार तर आपलं येतच आहे, सत्ता आपली येतेच आहे, पण त्या सत्तेमध्ये आपला आमदार असणं हे फार महत्वाचं आहे. आपला आमदार, हो माझा आमदार आहे, हा माझा आमदार या सत्तेमध्ये. आणि ही सत्ता ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येणार आहे. बाकी काही गोष्टी अजूनही आपल्या शिवसेनेचा वचननामा मी प्रकाशित केलेला नाही, तो या 2-3 दिवसात होईल. पण ज्या 2-3 गोष्टी मी काल शिवतीर्थावरती सांगितल्या ते ह्याच आहे की एकूण सगळीकडे महागाई वाढते, गरिबांनी जेवायचं काय हा प्रश्न पडलेला आहे, कारण जेवणसुद्धा त्याच्या आवाक्या बाहेर गेलेलं आहे. आणि म्हणून सेना भाजप मित्रपक्षांचं सरकार आल्यानंतर जसं पूर्वी 1 रुपयामध्ये झुणका भाकर होती तसं मी 10 रुपयामध्ये जेवणाचं ताट हे गोरगरिबांसाठी देणार आहे. 10 रुपयामध्ये जेवा. आरोग्यासाठी सुद्धा मी तेच करणार आहे, नुसत्या गप्पा करायच्या, हॉस्पिटल्स तर करणारच, शिक्षणाची सोय करणारच, रोजगाराची संधी. मी काल सुद्धा बोललो या महिन्यामध्ये अयोध्येचा निकाल लागेल, न्याय आपल्याला मिळेल, राम मंदिर तिकडे उभं राहील हा मला विश्वास आहे. पण राम मंदिर उभं राहिल्यानंतर मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं अयोध्येत राम मंदिर उभं आपण करतोय तसं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उद्योग मंदिरं म्हणजे काम देणारी मंदिरं सुद्धा आपल्याला उभी करावी लागतील. काम मग महिलांसाठी काम असेल, कारण महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढतंय पण रोजगार घटत चाललेला आहे.
युवा शक्ती सुद्धा, युवा शक्ती आपल्याकडे खूप आहे, पण त्या युवा शक्तीला हाताला जर का काम नाही दिलं तर आपल्या देशामध्ये जो एक अणुशक्तीपेक्षा मोठी शक्ती जी काय बाहेर पडेल, उसळून बाहेर पडेल, तिला तोंड आपण किती म्हटलं तरी आपण देऊ शकणार नाही, एवढी ताकद या युवकांमध्ये आहे. आणि म्हणून हे असं सरकार देण्यासाठी मी युती केलेली आहे. ठीक आहे, 5 वर्ष आपण जो संघर्ष करायचा तो केला, पण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्यासाठी मी युती केलेली आहे. शेतकऱ्यांना हक्काचं उत्पन्न जे आहे ते वाढून देण्यासाठी मी युती केलेली आहे. 300 युनिटपर्यंत घरगुती जी वीज आहे तिच्या वापरावरती 30% तरी वीज दर कपात करण्यासाठी म्हणून मी युती केलेली आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बस सेवा देण्यासाठी म्हणून मी युती केलेली आहे. आणि एकूणच सुदृढ सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी म्हणून आपण युती केलेली आहे. आणि सुजय तुम्ही बोललात ते बरोबर आहे, हा शिवसैनिक जो आहे बाळासाहेबांचा भोळा आहे, ह्याच्याकडे छक्के पंजे नाही आहेत, दिलदार आहे. जे करेल तो उघड उघड तोंडावर करेल, पण पाठीकडून कधी हा वार करणार नाही. एक तर वार छातीवर झेलेल, छातीवर करेल, पण पाठीकडून वार करणार ही अवलाद नाही. जशी त्यावेळेला तुम्ही म्हणता मदत केली, मदत नाही, याने यांचं कर्तव्य केलं, एक कर्तव्य केलं. कारण नाही तर लोकसभेच्या वेळेला आपण युती नसती केली तर देश कोणाच्या ताब्यात दिला असता. 370 कलम काढलं गेलं हा एक अभिमानाचा आणि आनंदाचा एक क्षण आहे, नक्कीच आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते आपल्या वचननाम्यातलं वचन होतं की काही जरी झालं तरी काश्मीरमधलं 370 कलम आम्ही काढू, त्याच्याप्रमाणे अमित भाईंनी ते काढलं. पण आपण जेव्हा वचन दिलं होतं तेव्हा काँग्रेसवाले म्हणत होते की काही हो आम्ही 370 कलम काढणार नाही. या देशाबरोबर जो द्रोह करेल, देशद्रोह करेल, आपण त्याला फासावर लटकवणार हे तर आपलं वचन आहेच, हे आहेच. पण काँग्रेसवाले म्हणत होते की आम्ही ते कलमच काढून टाकणार. म्हणजे अशा लोकांच्या हातामध्ये, आता तुम्ही म्हणाला त्यांचा नेताच गेला बँकॉकला, म्हणजे सेनापतीच गेला, म्हणजे काय लुटूपुटूचं लढाई लढणारे सगळे ठेवले तिकडे, हां काय लाकडी घोड्यावर नेत आहे तगडात 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 करत आणि चाललात तिकडे? नाही, हा सगळा मर्दांचा कारभार आहे. शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, सोबत सगळे मित्रपक्ष आहेत. आणि बाकीच्यांचे जे विषय आहेत, काल आपल्याबरोबर होते ना प्रकाश भाऊ शेंडगे होते, हरिभाऊ राठोड होते, सगळे इतर सगळ्या समाजाची लोकं हे आता आपल्यासोबत आलेली आहेत. आणि ह्या समाजाला जो न्याय द्यायचं गेल्या 5 वर्षात थोडं बाकी आहे, हा न्यायसुद्धा मी येत्या 5 वर्षात दिल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे. आणि मला खात्री आहे हे असं जे काय वातावरण आहे हे इतर पक्षामध्ये नाही. इतर पक्षामध्ये हाताची बोटं अशी पसरलेली आहेत, पण सेना भाजप आणि मित्रपक्षाची मूठ आवडलेली आहे. आणि ही आवडलेली मूठच उद्याचा महाराष्ट्र घडू शकेल. आणि तो महाराष्ट्र घडवण्यासाठी अनिल भैयाला तर निवडून द्यायचंच, पण बबनराव आहेत आणि पूर्ण नगरमध्ये 12-0, 12-12 आपले उमेदवार हे महायुतीचे प्रचंड बहुमताने विजयी करून तुम्ही मुंबईत विधानसभेवरती पाठवाल हा विश्वास व्यक्त करतो. आणि तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.